नमस्कार मित्रांनो, मी अमित सुर्वे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अगदी मे 2020 पासून सुरू झालेला फील द नॉलेजचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे अगदी यशस्वीरित्या। ते फक्त तुमच्या आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे, तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे। तुमचं सहकार्य, तुमचा प्रतिसाद असाच इथून पुढेसुद्धा मिळो ही माझी अपेक्षा। आता नवीन वर्ष येत आहे, 2 दिवसावर नवीन वर्ष येत आहे। या नवीन वर्षाच्या अनुषंगाने फील द नॉलेज या उपक्रमामध्ये थोडा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बदल जो आहे तो तुम्हा सर्वांच्या सहमतीनेच करायचा आहे। तो बदल असा की फील द नॉलेजचा जो रोजचा प्रश्न 7 वाजता असतो तो मी स्वतः तुम्हाला सांगत असतो। मी आजपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही सर्वांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत। आता एक संधी तुम्हाला मिळत आहे, ती म्हणजे प्रश्न तुमचा आणि प्लॅटफॉर्म आमचा। तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारण्याची संधी नवीन वर्षापासून मिळणार आहे। आपण आठवड्याला एकाच व्यक्तीचं आपण त्यांचा प्रश्न घेणार आहोत। तुम्ही सर्वांनी तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा एकत्रित प्रश्न हा मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे, आणि तो प्रश्न कसा आहे, त्या बाबतीत व्हिडिओ कसा बनवायचा, याचं वैयक्तिक मार्गदर्शन मी तुम्हाला त्या ठिकाणी करेन। हा प्रश्न, हा व्हिडिओ तुम्ही मला टाकल्यानंतर मी जो स्पष्टीकरण देणार आहे त्यावर, त्यामध्ये तुमचा तो व्हिडिओ ॲड होईल आणि तुमचा प्रश्न हा फील द नॉलेजच्या ग्रुपच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचेल। हा एक नवीन बदल आपण फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलच्या अनुषंगाने इथं करत आहोत। तर तुम्ही सर्वांनी ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मला प्रश्न टाकायचे आहेत, आणि त्याच पद्धतीनं तो व्हिडिओसुद्धा फक्त प्रश्न रेकॉर्डिंग करून तुम्ही पाठवू शकता किंवा स्पष्टीकरणासहित प्रश्न तुम्ही पाठवू शकता। प्रश्न फक्त पाठवला की त्याचं स्पष्टीकरण मी सुद्धा करू शकतो। तर हा बदल तुम्ही सर्वांनी स्वीकारावा आणि अशाच प्रकारे इथून नवीन वर्षात सुद्धा तुम्ही या फील द नॉलेजच्या उपक्रमाला सहकार्य कराल, प्रतिसाद द्याल। येणाऱ्या नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं, सुखाचं, समृद्धीचं जाऊ। 2020ची सर्व दुःख आहेत ती दुःख अगदी त्यांचा नाश पाहू आणि नवीन सुखाची पहाट 2021 मध्ये आपल्या सर्वांच्या जीवनात, तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये येऊ ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।